नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि परत एका दादाने कमेंट केले की पूजा वाडीतल्या रस्त्याची व्हिडिओ बनव, तर मला त्यांना सांगायचं आहे की आमच्याकडे रस्ता नाही। मी दर टाइमला तुम्हाला सांगत असते की रस्ता नाही आहे, तर रस्ता नाही तर गावाची अवस्था खूपच वाईट आहे अजूनपर्यंत पण, कारण की गावात रस्ता नसल्यामुळे आमच्या इकडे पेशंट कोणी असेल तर उचलून घेऊन जावं लागतं। मध्यरात्री किती पण वाजता कोणालाही काही झालं तरी उचलून घेऊन जावं लागतं इमर्जन्सी। आणि सेकंड गोष्ट, आमच्या इकडे मुलं पण लहान लहान मुलं शाळा सोडून घरीच राहतात, म्हणजे आमच्या इथे आहेत काही सुशिक्षित लोक, बट शक्य नाही होत गावामध्ये रस्त करणे हे ते असे बोलतात। बट मी ठरवलं आहे की मी काहीतरी करेल, पण त्यासाठी मला तुमचा सपोर्ट हवा आहे, कारण की मला पण यातलं काही माहीत नाही जे गावासाठी काय करायला लागतं काय नाही करायला लागत ते, पण आय होप तुम्ही मला मदत कराल आणि ते मी करेलच नक्कीच। तर त्याच्यामुळे खूप आमच्या वाडीमध्ये असे लहान लहान मुलं आहेत, त्यांचं शिक्षण नाही होत काय नाही होत, कारण की होय तेजा इकडे रे जरा इकडे ना एक बघू शकता, इकडे तेजस आहे, परत इकडे ते छोटे छोटे मुलं आहेत हे सगळे, प्लस तिथे माझ्या काकांचा पण एक मुलगा आहे तुम्हाला दिसतच असेल एक बघा। तर एवढे छोटी छोटी मुलं आहेत म्हणजे आता मला सांगा भविष्यात हे काय करणार आहे त्यांच्या। हा माझा भाऊ आहे प्रथम इकडे रे बघा तू तेजस, आणि इकडे आहेत ते पण दिसतच असतील लहान लहान मुलं। तर ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या वयाचे जे मुलं आहेत ह्यांच्या वयाचे मुलं म्हणजे ह्यांच्या एजमधले मुलं आहेत, तर फ्युचरमध्ये हे काय करतील म्हणजे तर खूप सारे प्रश्न आहेत त्यांच्या फ्युचरचा लाईफचा। ते शाळेत जात नाही त्याचं कारण एकच आहे की एवढा डोंगर माझ्या पाठीमागे डोंगर दिसतच असेल, एवढा डोंगर पूर्ण वर चढून जावं लागतं, मग तो भर पावसाळ्यात असो उन्हाळ्यात असो, प्लस इथून पण एवढा डोंगर चढून अजून पुढे खूप लांब त्यांना चालत जावं लागतं, 7-7 किलोमीटर अंतरावर एवढ्या लांब त्यांना शाळेत जावं लागतं। आणि एवढा पूर्ण सगळ्या विषयाचा अभ्यास जेवढं अभ्यासक्रम असतो तेवढी वह्या पुस्तकं सगळे घेऊन आणि एवढं दप्तर वजन असून तो सुद्धा घेऊन त्यांना एवढं वरती जावं लागतं, त्याच्यामुळे ती मुलं कशी रोज रोज तेच करायला कंटाळतात, एवढं चालत कोण जाणार। परत शनिवारी तर शाळेत कधीच जात नाही, कधीच म्हणजे लवकर शाळा असते तेव्हा कधीच जाणार नाही, कोणच नाही जाणार, कारण की एवढ्या लवकर उठून परत एवढ्या लांब जायचं, लेट झालं तर अर्ध्या रस्त्यातून फिरून येणं, अशा कारणामुळे या गावामध्ये कोणच जास्त शाळेत जात नाही। तुम्ही एनी टाईम या, कधी गावात या, गावाची परिस्थिती तशीच आहे, तुम्हाला ग्रॅज्युएशन झालेलं या गावामध्ये पूर्ण या पूर्ण गावामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं कोणच भेटणार नाही आहे, मुली पण नाही आणि मुलं पण नाही, याच कारणामुळे शाळा सोडतात आणि कुठे हॉस्टेल वगैरे बाहेर कुठेच राहत नाही या गावाची मुलं छोटी छोटी ती, तर पूर्ण मुलांचं शिक्षण तर वाया गेलंच रस्ता नसल्यामुळे। आणि सेकंड गोष्ट, पेशंट पण एवढं इमर्जन्सी घेऊन जाणं खांद्यावर येते, अचानक मध्येच काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार, त्यासाठी खूप मोठमोठाले प्रश्न उभे राहतात म्हणजे। आणि मला हा विषय मी का घेते, कारण मी बाहेर फिरते, मला थोडं नॉलेज आहे की बाबा आपल्या गावात पण काहीतरी होऊ शकतं, त्यासाठी मी प्रयत्न करेल नक्कीच, मला गावचा सपोर्ट असेल तर नक्कीच प्रयत्न करेल काहीतरी करण्याचा, पण आय होप मला तुम्ही पण सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज असते, नेहमी गरज असते, असं एकदाच नाही तर नेहमी गरज असते, पण हा जो गावाचा विषय तो खूप विषय मोठा आहे, कारण की रस्ता नसल्यामुळे खूप सारे नुकसान आहे, खूप म्हणजे खूपच। एक तर लग्नासाठी जे मुलं होतात त्यांना पण लग्नाला प्रॉब्लेम येतो, आमच्या गावामध्ये घर वगैरे सगळे ओके आहेत, रस्ता नसल्यामुळे ते पण पोरी द्यायला लगेच विचार करतात की या गावामध्ये रस्ता नाही पोरी कशा द्यायच्या, प्लस पोरींचं पण तसंच होतं, आता एवढ्या डोंगरावरच्या पोरी करणार कोण, लग्नाचा प्रश्न, लग्न तर करावंच लागतं प्रत्येक मुलीला किंवा मुलाला, तर हे प्रश्न निर्माण होतात। सेकंड गोष्ट, तर तुम्हाला माहितीच आहे शिक्षण राहिलं, एक लग्न झालं, परत हे गावामध्ये नाही का पेशंट घेऊन जाणं, डिलिव्हरीच्या बाया पण रात्री उचलून घेऊन जाव्या लागतात, मध्यंतरात कुठे पण डिलिव्हरी होते, कधी अचानक कुणाला काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार, तर खूप सारे असे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायचा मुद्दा हाच आहे। खूपदा मला लोकांनी कमेंट केलेल्या आहे की ताई तुमच्या गावात रस्ता नाही होत तर त्याबद्दल काहीतरी बोल, लोक पुढे व्हिडिओ घेऊन जातील, तुला काहीतरी सपोर्ट करतील, त्या कारणाने मी आज खरंच व्हिडिओ बनवलेला आहे। तर गाईज हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि जे कोणी असतील म्हणजे
की बाबा पूजा तू काहीतरी कर, आम्ही तुला सपोर्ट करतो. असं जे कोणी असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओच्या खाली. आणि हा आमचा पूर्ण खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये व्हिडिओ सगळीकडे जाऊ द्या. आमचे आमदार खासदारांकडे अशी माझी खूप इच्छा आहे की आमचे आमदार खासदारांकडे हा व्हिडिओ जावा आणि त्यांनी गावाची अवस्था बघावी की बाबा या गावामध्ये रस्ता नसल्यामुळे एवढी नुकसान होते. फर्स्ट म्हणजे ते पेशंट वगैरे ते जबाबदारी हे ते. सेकंड गोष्ट मुलांचं शिक्षण. अहो शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे. मुलं नाही जात एवढं नाही ते करू शकत. आता जेवढं म्हणजे खूप लोकांना वाटत असेल की माझं शिक्षण खूप आहे, पण गाईस तसं काहीच नाही मंडळी, खरंच तसं काहीच नाही. मी फक्त 10वी शिकले आणि माथेरानमध्ये जेवढी 10वी होती तेवढीच केली, त्याच्या पुढे शिक्षणच केलेलं नाही. कारण आम्ही कधी बाहेर राहिलो नाही हॉस्टेलला वगैरे, आणि हॉस्टेल पण इथून खूप लांब आहे त्यामुळे कुठेच आम्ही राहिलो नाही हॉस्टेलला. सेकंड गोष्ट आताची मुलं लहान लहान, ते शाळा सोडून नाही बाहेर राहू शकत. मम्मी पप्पांना सोडून कसे राहतील, प्लस ते इथे माथेरानला पण नाही जाऊ शकत एवढं पावसाळ्यात. परत आमचा डोंगर कधी कोसळतो कधी काय होतो जास्त पाऊस झाला तर, मग त्यांना म्हणजे एवढी लहान मुलं पाठवणं तर मम्मी पप्पा कसे पाठवतील एवढ्या पावसाळ्यात. कमी जास्त काय झालं तर नुकसान कोणाचे. त्यामुळे मला एकच तुम्हाला म्हणायचं व्हिडिओच्या माध्यमातून की मुलांचं शिक्षण वाया जायला नको. परत हे डिलिव्हरीच्या बाया एवढं उचलून घेऊन जाणं हे ते, परत अशा आणि खूप खूप म्हणजे रस्ता नाही त्याच्यामुळे एवढे प्रश्न निर्माण झालेले आहेत ना, खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यामध्ये जेवढे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पूर्ण गावाचीच नुकसान आहे, पूर्ण गावाचे नुकसान आहे, बाकी काय नाही. तर माझी अशी इच्छा आहे शेवटचं मी म्हणते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, आमच्या तालुक्यापर्यंत पोहोचू द्या. आणि की कोणीतरी मदतीला यावं आणि खरंच माझी मदत करावी. म्हणजे मी तर जो कोणी मला सपोर्टला असेल ना, जो कोणी मला सपोर्ट करेल, आय होप मला खूप बरं वाटेल. मी पुढे काहीतरी करू शकते आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला सपोर्ट करा. जसं की आधी केला इथपर्यंत आणलं मला, चार लोक ओळखतात, तसंच आता काहीतरी गावासाठी करायचंय मला. तर नक्कीच सपोर्ट करा मला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, सगळीकडे जायला पाहिजे. कारण अशी गावाची अवस्था म्हटल्यावर तुम्हाला तर माहितीच असेल, जे जिथे रस्ता नाही आहे तिथे शिक्षण नाही आहे सगळं. आणि शिक्षण म्हणजे खूप महत्वाचा विषय, शिक्षण नसेल तर काहीच नाही. आता आता मला सांगा तुम्ही एवढ्याशा मुलांचं म्हणजे 10-11 वर्षाची मुलं शाळा सोडून घरी राहतात, फ्युचरमध्ये काय करणार आहेत. आणि असं नाही की बाबा चला इकडे दुसरा काही उपाय आहे, शिक्षण नाही तर दुसरा काही तर आहे, असं पण नाही ना. शिक्षण केल्याशिवाय दुसरा काहीच उपाय नसतो. तर मी 10वीपर्यंत शिकले, माझी अशी इच्छा आहे की आमच्या 10वी तर नाहीच पण सगळ्या मुलांनी ग्रॅज्युएशन करून कुठेतरी चांगलं काम करावं. पण हे शक्य तेव्हाच होईल जेव्हा आमच्या गावामध्ये रस्ता होईल. आणि मला एक सांगायचं आहे की रस्ता आम्हाला जास्त नकोय. रस्ता म्हणजे जास्त रस्त्याची गरजच नाही आहे आम्हाला. रस्ता फक्त आम्हाला 4-5 किलोमीटर अंतराचा पाहिजे. असं नाही की पूर्ण 25-30 किलोमीटरचा रस्ता बनवायचा आहे असं नाही. तर इथे खाली एक वाडी आहे, तुम्हाला इथे दिसेलच, इथे खाली एक वाडी आहे चिंचवाडी म्हणून, त्या गावामध्ये रस्ता आहे. आणि त्या गावामधून आमच्या गावामध्ये यायला फक्त 4-5 किलोमीटर अंतराचा रस्ता पाहिजे, जास्त नकोय. तर खूप रिक्वेस्ट करते, मी कधीच माझ्या लाईफमध्ये कोणाला एवढी रिक्वेस्ट केली नाही जेवढी मी पब्लिकला करते. कारण ही व्हिडिओ कशी व्हायरल करायची, कोण मदत करेल कमेंटनुसार, तर त्यासाठीच व्हिडिओ बनवते. आणि रिक्वेस्ट करते की आमचे आमदार खासदार कोण असतील म्हणजे आहेत पण नाव घेऊन डायरेक्ट नाही बोलू शकत, पण त्यांच्याकडे नक्कीच हा व्हिडिओ पोचवा. आणि माझ्या गावाचं नाव आहे हाशाची पट्टी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. तर हाशाची पट्टी या गावामधून मी बोलते आणि आय होप तुम्ही मला सपोर्ट करा, मी गावासाठी नक्कीच काहीतरी करेल. एक फक्त मला चान्स द्या की पूजा तू हे कर, आणि ते नाही केलं तर पुढे तुम्ही बोला, फक्त मला एक चान्स द्या काहीतरी करायचं माझ्या गावासाठी. तसं तर मी करणारच आहे, बस मला एक तुम्ही सपोर्ट करा की पूजा आम्ही आहोत तू कर काय करायचं ते, एवढं मला फक्त तुमचा सपोर्ट असू द्या गाईज. आणि फटाफट मला कमेंट करा आमच्या गावासाठी हेल्प करणारे कोण असतील तर. आणि मी हीच अपेक्षा ठेवते की तुमच्या पटापट कमेंट येऊ द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होऊ द्या. आणि गावाची कंडिशन कशी आहे ती मी तुम्हाला खरंच सांगितलेली आहे. तर चला आज व्हिडिओ बनवायचा होता. खूप लोकांचे कमेंट येतात की पूजाताई गावात रस्ता का नाही आहे त्याची व्हिडिओ बनव, पूजाताई तुमचा रस्ता दाखव, पूजाताई असं कर, पूजाताई तसं कर, रस्ता नाही तर एवढे प्रॉब्लेम आहेत मग ते सांग लोकांना ते सांग. आता स्पेशली आज मी व्हिडिओ त्याच्यावरच बनवलेला आहे.
तर जास्तीत जास्त व्हायरल करा, सगळीकडे जाऊ द्या आणि लोकांना कळू द्या की आम्ही कुठे राहतो. सगळ्यांना वाटत असेल की पूजा ताई तुला तर एवढे ओळखतात, मग तुझी एवढी ओळख आहे असं तसं, म्हणजे तू एवढ्या बाहेर आलेस, एवढ्या पुढे आलेस. मग गावातली मला तर प्रत्यक्ष कित्येक लोकांनी प्रश्न असे विचारलेत की तू एवढं नाव कमावलंस, एवढं बाहेर फिरतेस, मग गावाचा विकास करायला तुला काय. मला काय नाही, मला फक्त गावातला सपोर्ट पाहिजे. मी सगळंच करेल, फक्त गाववाल्यांनी मला परमिशन दिली पाहिजे गावासाठी काही करण्यासाठी. तर आमच्या गावात पण काही लोक व्हिडिओ बघत असतील तर त्यांना पण सांगते की तुम्ही जर मला सपोर्ट करत असाल तर नक्कीच मी काहीतरी करून दाखवेन. आय प्रॉमिस, हा माझा शब्द आहे. आणि सेकंड गोष्ट की तुम्ही जे काही मला करण्याची संधी द्याल ती मनापासून द्या, वरच्यावर नका देऊ. तर ठीक आहे, संपवते आता इथेच व्हिडिओ, आता कामाला लागूया. एकच द्यास रस्ता येऊ द्या. ए रस्ता पाहिजे का? नको सांगा लवकर. आ ए सांगा, आ जोरात आवाज, जोरात. मिस रस्ता पाहिजे का? नको. व्हेरी गुड. तर आमच्या गावात रस्ता यावा म्हणजे हे पूर्ण परत शिक्षणाला सुरुवात करतील. हा माझा सक्का भाऊ. सक्का भाऊ म्हणजे तुम्हाला सांगते काकांचा मुलगा. आम्ही जेवढं नाव कमवलं आहे आजपर्यंत कमी शिक्षण असून सुद्धा, पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या भावाने शिकावं. सातवीला असून शाळा सोडली, विचार करा आता भविष्यात काय करणार आहे तो. एवढे मोठे मोठाले प्रश्न. आणि मासा माझ्या भावासारखे अनेक मुलं आहेत पूर्ण गावामध्ये, एक मुलगा सुद्धा शाळेत जात नाही. एक गावामध्ये चौथी पर्यंत शाळा आहे, पाचवी पासून कुठेही मुलगा कुठेही जात नाही. गावामध्ये चौथी पर्यंत शाळा आहे पण पाचवी पासून पुढे एकही मुलगा शाळेत जात नाही. पाचवीला कोण जातच नाही. पूर्ण गावामध्ये तुम्ही याल कधी, एनी टाइम या. मी एनी टाइम तुम्ही येणार असाल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करून येत जावा. एनी टाइम मी तुम्हाला पूर्ण माझं गाव फिरवणार. एक जर शाळेत जात असेल तर तुम्ही सांगाल ते. इकडे रस्ता नसल्यामुळे हजार वेळा मी तेच सांगते, एवढी नुकसान आहे ना गावाची. पण जाऊ द्या असो, आय होप मी नक्की करेल. तुम्ही मला एक चान्स देऊन बघा फक्त. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळीकडे व्हायरल करा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि बस थँक्यू सो मच. असंच मंडळी आभारी आहे पूजा पारदी, पूर्ण पूजा पारदीचा गाव हाशाची पट्टी म्हणून. तर चला गाईज, भेटूया असेच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप कमेंट आलेल्या की पूजाताई गावाचा व्हिडिओ बनव, पूजाताई गावाचा व्हिडिओ बनव. त्यामुळे मी गावाचा व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला मी पहिल्यापासून माझं गाव दाखवत आले पण गावातली परिस्थिती पण दाखवलेली आहे. फर्स्ट टाइम जेव्हा मी व्हिडिओ बनवलेली की सगळ्यांचे प्रश्न, पूजाताई तू एवढ्या डोंगरात राहते, गावामध्ये रस्ता नाहीये, मग तुमची घरं काय एवढी भारी. तर गाईज ते घराचं सामान कसं आणतो त्याचे पण व्हिडिओ मी बनवलेले. पण गावाची रियल कंडिशन कशी आहे ना, व्हिडिओ मी कधीच बनवली नव्हती. पण मला मी जशी बाहेर फिरते ना अशा डोंगरावर लोक राहतात तिथे रस्ता आहे, मग आमच्या गावामध्ये का नाही येऊ शकत. त्याच्यामुळे मी नक्की मनावर घेतलंय कारण माझ्या गावचे खूप नुकसान होते. आमचं शिक्षण नाही झालं म्हणून असं नाही की सगळ्यांचंच नको व्हायला, पण आमचं नाही झालं तर लहान लहान मुलांचं सगळ्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे असं माझी खूप इच्छा आहे. आणि आमच्या गावामध्ये 4 ते 5 किलोमीटर अंतराचा रस्ता बनवायचा आहे, त्याच्यासाठी मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. तर रस्ता गाव तर दाखवलेलेच आहे, घर हे ते कसं आहे ते, पण गावाची रिअल कंडिशन खूप बॅड आहे. रस्ता नसल्यामुळे खूप म्हणजे खूपच बॅड आहे. सगळं आहे, खाया प्यायला भरपूर आहे, पाणी घरात आहे, सगळं सगळं रस्ता सोडून. आणि रस्ता नाही आहे त्याच्यामुळे गावाचं पूर्ण नुकसान आहे. पैसा असूनही काही उपयोग नाही या गावामध्ये. तर चला, जास्त बोलले असेल तर माफी असावी आमच्या गावकऱ्यांना. आणि मला एक संधी द्या अशी माझी खूप इच्छा आहे. तर भेटूया असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या आणि सपोर्ट करा.